नमस्कार, मी संदीप देसाई, न्यूज टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत, सुरुवात करूया हेडलाइन्सने। ते प्रस्तुत करता आहेत रामबंधू अचार, तुमच्या मस्ती पार्टनर जावेसाठी मिक्स्ड पिकल। मिक्स्ड पिकल रामबंधू अचार, आपला टेस्ट पार्टनर। महिला अत्याचार विरोधात हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार शक्ती कायदा आणण्याच्या तयारीत, आराखडा तयार करण्यासाठी आज समितीची शेवटची बैठक, गृहमंत्री वळसे पाटील राहणार उपस्थित। ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा धुरळा, मुंबईला उरबाडून गुजरात आत्मनिर्भर, वडापाव टीकेवरून राऊतांचा भाजपला टोला। बावीस दिवसांच्या उपचारानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज, एचएन रिलायन्स रुग्णालयात झाली होती शस्त्रक्रिया, डिस्चार्ज नंतर सीएम वर्षा बंगल्यावर दाखल। परमबीर सिंह यांचं लवकरच निलंबन होणार, मुख्यमंत्र्यांची निलंबन प्रस्तावावर सही झाल्याची सूत्रांची माहिती, लवकरच जारी होणार निलंबन आदेश। अवकाळीच्या गारठ्यानं घेतला मुक्या जनावरांचा जीव, नाशकात 150 मेंढ्यांचा मृत्यू, तर पुणे जिल्ह्यात 1000 अधिक शेळ्या मेंढ्या दगावल्यानं शेतकऱ्यांनी फोडला टाहो। राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला, 17 अधिक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट, उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर, आजही मुसळधार पावसाची शक्यता। परदेशातून मुंबईत आलेले चौघे कोरोना पॉझिटिव्ह, लंडनहून दोघे तर मॉरिशस आणि दक्षिण आफ्रिकेतून आलेला एक जण पॉझिटिव्ह, सेवन हिल्स रुग्णालयात उपचार। स्विंगममुळे तोंडात अडकतात कोरोना विषाणू, अमेरिकेतल्या संशोधकांचा दावा, कोरोनावर लशीनंतर आता स्विंगमची चर्चा, लवकरच बाजारात येण्याची शक्यता।